राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा भागात शिवसेनेनं लसीकरण महोत्सव घेतल्यानंतर राष्ट्रवादीनं आता शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या किसन नगर आणि जांभळी नाका भागात लसीकरण शिबिर घेण्याचं ठरवल्यानं संघर्ष टोकाला पोहोचलाय. या दोन्ही ठिकाणी लसीकरण शिबिर घेण्यास परवानगी देण्याच्या मुद्द्यावरून ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्यात खडाजंगी होऊन शाब्दिक बाचाबाची झाल्याचा प्रकार पालिकेत घडलाय. तसंच कळव्यात शिवसेनेनंच लसीकरणाचे बॅनर फाडल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला असून त्यामुळे हवात आणखी चिघळण्याची चिन्ह आहेत. कळवा परिसरात पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेनं शनिवारी करोना लस महोत्सव आयोजित केला होता. यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत वाद रंगला. या महोत्सवासाठी लसीकरण केंद्रात शिवसेनेचे फलक लावण्यात आले होते. यावरून शिवसेनेवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी टीका केली होती. तसंच कळव्यात सेनेच्या नेत्यांचे फोटो लावण्यात कारण काय, पालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा हे लवकरच सेनेत प्रवेश करणार आहेत का, असा प्रश्नही राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी उपस्थित केला. शिवसेनेनं कळव्यात लस महोत्सव घेतल्यानंतर राष्ट्रवादीनं पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या किसन नगर येथील ITI सर्कलजवळ आणि जांभळी नाका भागात लसीकरण शिबिर घेण्याचं ठरवलंय. या शिबिराला परवानगी मिळावी यासाठी आनंद परांजपे हे महापौर नरेश म्हस्के यांच्या दालनात गेले होते. तिथे परांजपे यांनी शिबिरासंदर्भातील पत्र आणि या शिबिरासाठी येणारा खर्च म्हणून 20 लाखाचा धनादेश दिला. तो घेण्यास महापौर नरेश म्हस्के यांनी नकार दिला. शिबिरासाठी कार्यकर्ते पैसे खर्च करत असल्याचं महापौरांनी सांगितलं होतं, म्हणूनच त्यांना हा धनादेश देत असल्याचं परांजपे यांनी यावेळी सांगितलं.